अहमदनगर सचिन जाधव यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. पोलीस अधीक्षक यांना मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आला. यावेळेस राजू जहागीरदार, इम्रान शेख, इरफान जहागीरदार, अजिम राजे, शेख अन्सार, शाहरुख कुरेशी, मोहसिन शेख, संकेत डिवटे, सलमान खान, जमीर सय्यद, शेख इक्राम, शेख समद, सय्यद शाहनवाज, शेख हबीब शेख, मुजफ्फर खान, नवाज खान, मोहसिन खान यदि मान्यवर उपस्थित होते. आज SP ऑफिसमध्ये मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आला. माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यावर जे खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या विरोधात आम्ही इथं सगळे लोक जमलेले आहे. आमचं एवढंच निवेदन आहे की पोलीस अधीक्षक साहेबांनी जे काही योग्य कारवाई आहे ते करावी, त्याची पूर्ण छानबीन करावी. जे काही ते बाईने जे खोटा गुन्हा दाखल केला आहे त्याची पूर्ण चौकशी करावी, एवढीच आमची विनंती आहे. आता सध्या जसं की नगर शहरामध्ये खोटे गुन्ह्याची जे प्रकरण जे चालू आहे ते पोलीस अधीक्षक साहेबांनी स्वतः लक्ष घालून ते करावे. जसं की इलेक्शन जवळ आलेले आहे तर असे जे फेमस लोक असतात ते लोकांना कसं बदनाम करायचं आहे हे षडयंत्र चालू आहे, त्याच्यावर पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष देऊन ते योग्य कारवाई करावी. पोलीस अधीक्षक साहेबांना आमची फक्त एवढीच विनंती आहे की जे योग्य आहे ते कारवाई करावी आणि जे खोटा गुन्हा जे दाखल झालेला आहे ते मागं घ्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी नगरसेवक तसेच माजी सभापती सचिन जाधव यांच्यावर काही महिलांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी आम्ही राष्ट्रसेवक साहेब यांना आज निवेदन देऊ, त्यांना मागणी केली आहे का घटनेची चौकशी करावी आणि निष्पक्ष जात करून न्यायाचं सत्य पडावं व सचिन जाधव यांचा लागलेला गुन्हा ते मागे घेण्यात यावे. वैयक्तिक मतभेद जरी असले प्रत्येक कामासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं आहे. सचिन जाधव जरी पक्षाचे वेगळे असले आणि मी जरी वेगळ्या पक्षात असला पण आमचं वैयक्तिक मतभेद जरी पक्ष विचारला असले परंतु ज्या माणुसकीला जर वेगळा कलम लागत असेल, एखादा माणूस जर बळजबरीने गुंतवत असेल तर आम्ही अन्यायाविरुद्ध उभं राहणारच आहे. आणि ह्या नीतीने आज आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने, अल्पसंख्याक समाजाच्या वतीने सचिन जाधव यांना न्याय मिळण्यासाठी व झालेल्या प्रकरणाची चौकशी करून सत्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही राकेश सरकारने केलेली आहे.